राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा हा 2019 साली अंमलात आला, मात्र अद्याप देखील सदर कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यामध्ये विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्यात। त्याच अनुषंगाने राहुरीमध्ये देखील पत्रकारांनी एकत्र येत सदर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची राहुरी तहसील कार्यालयासमोर होळी करून शासनाचा निषेध व्यक्त केला। राहुरी तालुक्यात गेल्या 34 वर्षापासून भडकत्या ज्वाला हे साप्ताहिक अविरतपणे सुरू आहे। गोरगरीब व गरीब पीडित नागरिकांना न्याय मिळवून देणे तसेच अन्यायाला माचा फोडण्याचं काम ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांनी आपल्या साप्ताहिकांच्या माध्यमातून केलं। पत्रकार निसार सय्यद हे शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत। भडकत्या ज्वाला या साप्ताहिकाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर काही समाजकंटकांनी रात्रीच्या दरम्यान हल्ला करून त्यांच्या वाहनांची तोडफोड करून वाहने पेटवून दिली, तसेच पेट्रोल फुग्याचा वापर करून त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला। ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांनी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात 7 जणांवर गुन्हा दाखल केला, मात्र या गुन्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही। त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आज दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी एकत्र येऊन शासनाने पारित केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याचा अध्यादेशची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी पत्रकार बांधवांच्या भावना तीव्र होत आहेत। जोपर्यंत पत्रकार संरक्षण कायदा लागू होऊन त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्धार पत्रकारांच्या वतीने घेण्यात आला। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यभरात समस्त पत्रकार बांधव हे आंदोलनासाठी आज जो काही शासनाने 2019 साली पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आणला आणि त्या कायद्यानुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांवर हल्ले होतात, ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांवर अन्याय होतात आणि ज्या ज्या वेळेस बातम्या आल्यानंतर पत्रकारांना एक दहशत निर्माण केली जाते, त्या विरोधात हा कायदा कार्य करेल अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली। परंतु 4 वर्षापासून तो कायदा हा फक्त कागदोपत्री असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेले आहे। आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 400 पेक्षा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत, परंतु एकाही हल्ल्याच्या गुन्ह्यामध्ये या कायद्याचा उल्लेख झालेला नाही। त्यामुळे आम्ही समस्त राहुरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी शासनाच्या पत्रकार दुर्लक्ष भूमिकेचा पहिल्यांदा निषेध करतो आणि शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण 2019 साली जो काही कायदा अंमलात आणला त्या तो कायदा या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी, समस्त पत्रकार बांधवांना संरक्षण मिळावे। आता आम्ही नुकतेच या ठिकाणी शासनाचे जो काही जी आर आहे त्याची आम्ही होळी केलेली आहे। आता यापुढे मंत्रालयापुढेही आमचं आंदोलन होईल अशी मी त्यांना या ठिकाणी आमच्या वतीने इशारा देतो आणि शासनाने त्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे ज्या मागण्या आहेत त्याची दखल घ्यावी ही नम्र विनंती। त्यानुसार राहुरी तालुक्यातील पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, निसार सय्यद, बाळासाहेब रासने, नंदकुमार शिरसाट, मनोज साळवे, रियाज देशमुख, प्रभाकर मकासरे, आकाश येवले, गोविंद फुनगे, अनिल कोळसे, श्रीकांत जाधव, राजेंद्र अढाव आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।